नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूया तब्बल 24 घडामोडी। पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार समाधान आवताडे विजयी। पंढरपुरात भाजपाचा विजय हा जनतेने ठाकरे सरकार विरोधात दिलेला कौल, समाधान आवताडे। समाधान आवताडेचा विजय महाआघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा, चंद्रकांत पाटलांची टीका। पंढरपूर पोटनिवडणुकीत अभिजित बिस्कुलेंना अवघे 137 मतं, डिपॉझिट ही जप्त। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले हे आदेश, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका। वीकेंड लॉकडाऊन सोलापूरकरांनी घरातच राहणं केलं पसंत। सोलापूर शहरात कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त, 13 मृत। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 61,862, 29 मृत। अक्कलकोट रोड समर्थ नगर येथे घरपोडी, अज्ञात चोरट्यांनी केला लाखोंचा मुद्देमाल लंपास। सध्याची स्थिती अत्यंत गंभीर, देशात लॉकडाऊन लावाच, टास्क फोर्स सदस्यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला। अभिनय सम्राट दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, सायरा बानो यांनी दिली तब्येतीची माहिती। नंदीग्राम मधून ममता दीदी जिंकल्या अटीतटीच्या लढतीत, तृणमूलचा विजय। कोविडच्या औषधांचा त्रास जाणवू लागल्यानं भाजप आमदार प्रसाद लाड लीलावती रुग्णालयात। जखमी वाघीण नेटानं लढली, बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल संजय राऊत। भाजपनं एखाद्या विजयामुळं हुरळून जाऊ नये, सतेज पाटलांचं टीकास्त्र। चंद्रकांतदादांचे 200 स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना, अमोल मिटकरींचा टोला। अंदाजाप्रमाणे निवडणुकीचे निकाल लागलेत दिलीप वळसे पाटील। मोठ्या मनानं निकाल स्वीकारायला हवा होता, पण रडीचा डाव सुरू आहे, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक, भाजप हरला आणि कोरोना जिंकला, शिवसेनेचं टीकास्त्र। केरळ आणि आसामात सत्ताधाऱ्यांना जनमत, तमिळनाडूत सत्तांतर। बंगालच्या जनतेनं भाजपला नाकारलंय, आता अमित शहांनी राजीनामा द्यावा, मंत्री नवाब मलिक। बंगालमध्ये गड आला पण सिंह गेला, नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव। नागपूरमध्ये एप्रिल महिन्यात आयसीयू बेड अभावी 365 जणांचा मृत्यू। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।